मग हे जे अनस्थेशिया देणारे डॉक्टर्स आहेत म्हणजे Anastasis. तर त्यांच्या कामाची व्याप्ती कुठपर्यंत असते अर्थात मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात पहिलं आमचं कक्ष म्हणजे ऑपरेशन थिएटर कारण वेदना शस्त्रक्रिया हे आमचं मुख्य कार्य त्याचप्रमाणे बाकीच्या ठिकाणी सुद्धा आता अनस्थेटिस खूप महत्वाचा एक रोल अदा करतात एक म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट पहिल्यांदा जातो तेव्हा तो कॅज्युअल्टी किंवा इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये जातो तर तिकडे मग ह्या पेशंटची समजा पेशंटचा रक्तदाब कमी असेल किंवा पेशंटची ऑक्सिजन पेशंटच्या शरीरातली ऑक्सिजनची मात्रा कमी असेल पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे सगळं अॅनस्थेटिस बघतो आणि त्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे उपाययोजना करत। करतो मी पेशंटला पहिले स्टेबिलाइज करतो अॅनस्थेटिस तिकडे आणि नंतर मग पेशंटला जे काय बाकीचा जो स्पेसिफिक उपचार दिला असेल तो दिला जातो त्यामुळे इमर्जन्सी मेडिसिन वॉर्डमध्ये किंवा कॅज्युअल्टीमध्ये अॅनस्थेटिस हे खूप महत्वाचे असतं त्याचप्रमाणे आयसीयू मध्ये म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये अॅनस्थेटिस चोवीस तास कार्यरत असतात आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे समजा पेशंटला श्वास त्रास होत असेल तर त्यांना व्हेंटिलेटर नावाच्या एका मशीनवर घातलं जातं तर मग हे कधी पेशंटला व्हेंटिलेटरवर घालायचं त्याच्यावरून कधी काढायचं किंवा पेशंट व्हेंटिलेटरवर असताना त्याचे सगळे जे वाईटल पॅरामीटर्स असतात म्हणजे रक्तदाब असतो हार्ट रेट असतं ऑक्सिजनची मेंटेन करायचं हे मुख्य काम असतं त्यामुळे आयसीयू मध्ये सुद्धा अॅनस्थेटिस हे खूप महत्वाचे असतात त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाची एरिया म्हणजे पेन क्लिनिक म्हणजे काय बऱ्याच वेळेला कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्यांना खूप म्हणजे कंटिन्युअस वेदना होत असतात किंवा काही न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्सचे पेशंट असतात त्यांना सुद्धा कंटिन्युअस पेन होत असतं तर मग पेन क्लिनिकमध्ये आम्ही त्या अशा पेशंट्सना काही औषधं देतो किंवा ब्लॉक्स देतो म्हणजे लोकल अनस्थेटिक तिकडे इंजेक्ट केलं जातं की त्यामुळे त्या पेशंटच्या वेदना कमी होते आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूपच इम्प्रूव होतं तर ती एक महत्त्वाची एरिया आहे आणि एक आम्ही जिकडे कार्यरत असतो ते म्हणजे सिटी स्कॅन रूम किंवा एम आर आय रूम बरेच वेळा काय होतं की लहान बाळांना की अगदी तान्या बाळांना ते लहान मुलांना सीटी करायची गरज पडते एमआरआय करायची गरज पडते अर्थात ही मुलं जाऊन तिथे झोपणार करून घेण्यासाठी तर मग तेव्हा त्या मुलांना गुंगीचं औषध द्यायचं किंवा कधी कधी तो पूर्ण एनस्थिश द्यावा लागतो आणि मग ते प्रोसिजर पूर्ण केलं जातं तेव्हा अशी बाकीची सुद्धा काही डायग्नोस्टिक प्रोसिजर्स आहेत की कार्डिया कॅथलॅबमध्ये किंवा अँजिओग्राफी जिथे केली जाते तिथे अनेस्थेटिस खूप महत्वाचे असतात आम्ही पेशंटला मॉनिटर करतो तर कधी कधी पूर्ण अनस्थिजिया सुद्धा द्यावा लागतो पेशंटला त्यामुळे ऑपरेशन थिएटर सोडून सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता अनस्थेटिस हे कार्यरत आहेत आणि खूप महत्वाची भूमिका बजावतात कारण अनस्थेटिस बऱ्याच वेळेला रुग्णाला अनस्थेटिस माहितीच नसतो कारण आम्ही काय म्हणतात असं पडद्यामागचे कलाकार त्यामुळे पेशंटला सर्जन आपला माहिती असतो पण आपल्याला कोण अनस्थिशिया देणार आहे किंवा अनस्थेटिसचं महत्व काय आहे हे बऱ्याच वेळेला माहिती नसतं तर त्यामुळेच आम्ही हे वर्ल्ड अनस्थिजिया डे सेलिब्रेट करतो की त्यामुळे अनस्थिजिया ह्या ब्रांचबद्दल लोकांना सामान्य माणसामुळे जरा जनजागृती होईल आपल्याला काय काळजी घ्यावी लागते एखाद्या पेशंटला ट्रीट करत असताना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आता जेव्हा तुमचं सर्जन तुम्हाला एखादी सर्जरी ऍडवाईस करतो तेव्हा सर्वप्रथम तुला तुम्हाला पाठवतो फिटनेस साठी म्हणजे काय की पेशंटला बऱ्याच वेळेला बाकीचे काही आजार असतात की समजा पेशंटची जरी समजा आपण घेऊ की पायाची सर्जरी पण तरी सुद्धा पेशंटला ब्लड प्रेशर डायबिटीस असू शकतो त्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो किंवा बाकी काही आजार असू शकतात तर हे आजार जे काय पेशंटचे बाकीचे जे काही आजार आहेत ते हे सगळे सांभाळून आम्हाला एनस्थिशिया द्यावा लागतं त्यामुळे सर्वप्रथम एकदा सर्जरीची तारीख ठरली की हा पेशंट आमच्याकडे येतो मग आम्ही त्यांना पूर्णपणे एक्झामिन करतो पेशंटच्या बाकीचे जे काय मी म्हंटल्याप्रमाणे बाकीचे जे काय त्याच्या आजार असतील ते सगळे लक्षात घेऊन एक ऍनस्थिसियाचा प्लॅन बनवतो आणि तो, hmm. तो पेशंटला एक्सप्लेन करून की हा हा आमचा प्लॅन आहे अॅनस्थिसियाचा आणि तुम्ही हे हे अँटिसिपेट करा कारण पेशंटला बऱ्याच वेळेला पहिल्यांदा त्याचं शस्त्रक्रिया असते ऑपरेशन थिएटरचं वातावरण त्याला पूर्णपणे नवीन असतं तर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर तुम्ही काय एक्सपेक्ट कर असं केलं जाईल मग हे सगळं सांगितल्यावरच बरेच वेळेला पेशंटची अँझायटी किंवा ही कमी होते मग त्यानंतर आम्ही बरेच वेळा ब्लड इन्व्हेस्टिगेशन ऍडवाईस करतो किंवा म्हटल्याप्रमाणे जे काही बाकीचे आजार असतील त्याला त्या अनुषंगाने ब्लड इन्व्हेस्टिगेशन असेल एको असेल किंवा लंगचे काही फंक्शन टेस्ट असतील ते सगळी करून घेऊ आणि मग एकदा सगळं हे नॉर्मलाइज झालं म्हणजे काय असतं की अॅनस्थिजिया पर्सेसाठी आम्हाला सगळ्यात कमीत कमी रिस्क घ्यायची असते म्हणजे अनस्थिझिया सगळ्यात सेफ आम्ही कसा देऊ शकतो हाच आमचा उद्देश असतो आणि त्याच्याकरताच काही काही टेस्ट आम्हाला कराव्या लागतात आणि ते टेस्टचे जे काही रिपोर्ट्स येतील त्याप्रमाणे मग आम्ही या प्लॅन करतो मग एकदा पेशंट ऍडमिट झाल्यानंतर बऱ्याच वेळेला पेशंटला तोंडाने काही घ्यायचं नाही असं सांगितलं जातं म्हणजे साधारण कमीत कमी आठ तास ऑपरेशनच्या आधी आम्ही पेशंटला तोंडाने का काही घेऊ नये असं सांगतो लहान मुलं असतील तर थोडं पाणी जरूर देतो कारण मग मुलं खूपच रडायला लागतात त्यामुळे साधारणपणे क्लिअर वॉटर आम्ही ज्याला म्हणतो हे दोन तासापर्यंत लहान मुलांना अलाउड असतं पण साधारणपणे मोठ्या माणसांना मोठ्या व्यक्तींना आम्ही सहा तास सहा ते आठ तास पूर्णपणे तोंडाने काही घेऊ नये असं ऍडवाईस करतो त्याचबरोबर जर तुमच्या काही गोळ्या तुम्ही रेग्युलरली घेत असाल की हार्टच्या गोळ्या आहेत किंवा बीपीच्या गोळ्या आहेत अस्थमाच्या गोळ्या आहेत तर त्या सगळ्या मात्र चालू ठेवायच्या असतात मग हे झाल्यानंतर पेशंट ज्या दिवशी ऑपरेशन असेल त्या दिवशी शी मग ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यानंतर आम्ही ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं असतं पेशंटला काय आम्ही देणार कसं अॅनस्थिश देणार आहे आणि त्याप्रमाणे मग प्रोसिड